पाज पंढरी अध्यक्ष रघुवीर बोलतोय. आज आम्हाला हीच मोठी शोकांतिका मोठा खंत हाच वाटतो की आज जागतिक दिव्यांग दिन असून सुद्धा शासनाने आतापर्यंत आम्हाला कोणत्याही प्रकारच्या शुभेच्छा दिलेल्या नाही. या उलट शासनाला आजच्या दिवसाची जागृती देण्याकरिता आम्हाला प्रत्येकांच्या ऑफिस टू ऑफिस असं फिरून त्यांचा सत्कार आमच्या माध्यमातून त्यांना करावा लागलं की ज्या ठिकाणी आमचा सत्कार व्हायला हवा आहे तसं न होता उलट अर्थी आम्हाला त्यांचा आज सत्कार करावा लागत आहे. हीच मोठी दिव्यांगांच्या वतीने मोठी शोकांतिका आहे. अशा प्रकारे हे मोठं खंत आणि त्याचप्रमाणे की जेणेकरून दिव्यांग व्यक्तींच्या ज्या ज्या काही उपजीविकेकरिता लागणाऱ्या ज्या काही साहित्य आहेत ई साईज ट्रिसायकल प्लस त्यांना उदरनिर्वाहासाठी काही आर्थिक सहाय्य अशा प्रकारचं काही कारण अपंग दिव्यांग बंधू भगिनी आजपर्यंत आपल्या घरामध्ये आपल्या नशिबाला दोष देऊन आपल्या दिव्यांग नशिबाशी झगडत आहेत आणि जेणेकरून आपल्या घरातील काही व्यक्तींचे असे टाचणी बोलणं सहन करून आपलं जीवन व्यतीत करत आहे. एवढी मोठी समस्या आज दिव्यांग बंधू भगिनींवर आलेली आहे. कोरोनाच्या कालावधीमध्ये लोकांच्या अनेक प्रकारचे अहाल झाले असता आणि त्यातल्या त्यात या दिव्यांगांचेही या कोरोनाच्या माध्यमातून घरातल्या लोकांचे अनेक प्रकारचे असे जाचक शब्द ऐकून जीवन व्यतीत करावं लागत आहे. तुम्हाला पण माहित असेल 2 डिसेंबरला पण जीआर आलेला आहे. कालच जीआर एक आलेला आहे की ऑनलाईन सर्टिफिकेट त्यांचे नसतील तर त्या सगळ्यांचे ऑनलाईन सर्टिफिकेट आता 12 डिसेंबर ते 12 मार्च या ह्याच्यात अभियान म्हणून असं घ्यायचं आहे. आणि जीआर मध्ये असं दिलेलं आहे की आता कसं आपण फक्त जिल्ह्याला जातो सर्टिफिकेट काढाय पण आपला अंतर खूप आहे ना. तर त्यांनी असं दिलेलं आहे की तालुका स्तरावर किंवा पीएचसी स्तरावर ती सुविधा करण्यात येईल. त्यावरती हे तुम्ही जे आता मांडलं ना ते आता आम्ही त्या सकाळच्या सत्रामध्ये सत्रामध्ये सरपंच आणि यांना सगळ्यांना सूत्र दिल्या. 5% खर्च कसा करा हे सर्टिफिकेट कसं मिळवा हे ऑलरेडी सकाळी हे मॅडमने सांगितलं. मी पण सकाळच्या सत्रात सगळे सरपंच होते. निम्मे 3 गणाचे सरपंच सकाळी होते आणि ग्रामसेवक होते 31 होते आणि 3 गणाचे दुपारी होते. त्यामुळे ह्या ऑलरेडी आम्ही ह्याच्या दक्षता आहोत. कारण अपंग ही व्यक्ती वंचित घटकामध्ये मोडते आणि त्यांना सुद्धा सर्वसामान्यांसारखा जगण्याचा अधिकार आहे म्हणून त्यांना तुम्ही जास्तीत जास्त प्राधान्य द्यावा असा आमचा सरपंच आणि ग्रामसेवकांना नेहमी आग्रह असतो. आणि तो निधी खर्च करा. आम्ही तर आमच्या स्तरावर लगेच करतो पण ग्रामपंचायतीच्या स्तरावर सुद्धा खर्च करा. कंपल्सरी हे आम्ही केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही असं वाटून घेऊ नका. आणि आम्ही अपंग आहोत आम्हाला कोणी लक्ष देत नाही असं तर अजिबात मनाला वाटून घेऊ नका.